छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिक्षण अधिकारी श्रीमती सुनीता धनगर यांना नाशिक शहरामधील स्ट्रॉबेरी स्कूल ही शासनाच्या आदेशानुसार काम करत नसल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले. नाशिक शहरामधील काही शाळा शासनाने काढलेल्या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहे. त्यामधील स्ट्रॉबेरी स्कूल कडवेनगर पातळी फाटा नवीन नाशिक या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरा, अन्यथा शाळेत येऊ नका असा दम पालकांना व विद्यार्थ्यांना सदर संचालक मंडळ व प्राध्यापक देत असल्याची तक्रार छावा क्रांतिवीर सेनेतर्फे शिक्षण अधिकाऱ्यांना करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण अधिकारी यांनी शाळेवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवा तेलंग यांनी केली आहे. छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने धनगर मॅडम शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये घेत नाही, विद्यार्थ्यांना दम दिला जातो, फी घेऊन या तरच शाळेत या, नाहीतर शाळेत यायचं नाही. आम्ही त्याच स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी आमच्या संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग यांना सांगितलं की तुम्ही फी भरू नका, शाळा काय करताय आपण बघू. त्या संदर्भात काल मॅडमला निवेदन दिलं. त्यांच्या स्वतःच्या दोन्ही मुलांना शाळेची परीक्षा चालू असताना त्या परीक्षेची लिंक दिली नाही, ती प्रश्नपत्रिका त्यांना दिली नाही. त्यांनी जाब विचारला, पहिले फी भरायची नंतर बोलायचं. त्यांनी मॅडमांशी संपर्क केल्यानंतर मॅडमांनी सांगितलं की माझ्याकडे अनेक अर्ज आलेले आहेत, त्या अर्जांचे आम्ही नंबर लावलेले आहेत आणि त्या नंबरच्या अनुषंगाने तुमचा जेव्हा नंबर लागेल त्यावेळेस आम्ही बघू. माझा पी ए मुंबईला गेलेला आहे, तो आल्यानंतर करू. आज सकाळपासून दुपारपासून आम्ही सगळ्या कॅबिनमध्ये गेलो, आयुक्तांपासून उपायुक्त सहआयुक्त एकही अधिकारी जागेवर नाहीत. याचा अर्थ या महापालिकेचे अधिकारी हरवलेले आहेत. हे महापालिकेचे अधिकारी शोधून देणाऱ्याला आम्ही 1000 रुपये बक्षीस देऊ, कारण महापालिकेत जर अधिकारी नसतील तर त्या महापालिकेचा कारभार सांभाळायचा कोणी, तो चालवायचा कोणी. शहर अभियंता घुगे सोडल्यानंतर एकही अधिकारी जागे. आम्ही फोन लावले तर कोण म्हणतं मी इकडे आहे, कोण म्हणतं मी मिटिंगला आहे. मग या अधिकाऱ्यांची हजेरीसुद्धा घेण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांची आहे. ते जरी नसतील परंतु त्यांच्या खालचे संबंधित अधिकारी जागेवर असतात की नसतात ही मनपा आयुक्तांनी त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे. थम्स मशीन ह्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कॅबिनला बसवले पाहिजे की येतात कधी जातात कधी, जनतेचे पगार घेतात, जनतेच्या टॅक्समधून यांचे सगळ्यांचे पगार होतात. त्या पगारापुरतं तरी अधिकाऱ्यांनी काम करावं. आणि शिक्षण अधिकारी मॅडमनी शाळेंच्या वसुल्या करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करावं, आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण अशा पद्धतीने निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, परंतु ती कारवाई या मॅडमांकडनं होत नाही, शिक्षण अधिकाऱ्यांना होत नाही. याचा अर्थ इथं काहीतरी चिरीमिरी घडते, शाळा यांना काहीतरी आमेज दाखवतात म्हणून हे अधिकारी शाळेंवर कारवाई करत नाही. आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पूर्णपणे शिक्षण अधिकारी दोषी आहेत की शाळा दोषी आहे तरी कारवाई केली जात नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आज पहिल्यापासून या ठिकाणी थांबलेलो असताना अजूनही आम्ही 3-4 वेळा फोन केले, 3 तासापासून इथं उभा आहेत आम्ही, तरी अधिकारी यायला तयार नाही. ही मुजोर अधिकारी कोणाच्या जीवावर करताय? आणि सन्माननीय सगळ्या महापालिकेच्या नगरसेवकांना, महापौर उपमहापौर यांना सगळ्यांना आमची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. सर्वसामान्य जनता या ठिकाणी त्यांचे कामधंदे सोडून येत असताना जर त्यांना अधिकारी भेटले नाही तर त्या लोकांनी जायचं कोणाकडे? यांच्या अधिकाऱ्यांना जर फोन केलं तर यांचे अधिकारी फोन करून सांगतात नगरसेवकाचा फोन आल्याशिवाय आम्ही तुमचं काम करणार नाही. म्हणजे काय चाललं या महापालिकेमध्ये? ही सर्वसामान्यांची महापालिका आहे की धनरांग्यांची महापालिका आहे की हप्ते देणाऱ्यांची महापालिका आहे? याचा सवाल आम्हाला, याचं उत्तर मनपा आयुक्तांकडून आम्ही घेणार आहोत. मनपा आयुक्तांनी सुद्धा त्यांच्या भेटीची वेळ सोमवार, मंगळवार, बुधवार ठेवलेली आहे. आणि मग इतर वेळी जर एखाद्या सर्वसामान्य जनतेच्या माणसाला जर प्रश्न पडला त्यांनी कधी भेटायचं त्यांना? त्यांनी का त्यांचं धरणं कोणाकडे मांडायचं?